हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 20 जुलै 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सायंकाळी 6:01 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार मित्रांनो शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढ नक्षत्र आहे. उत्तररात्री 1:49 उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वैधृती योग आहे. मध्यरात्री 12:08 विष्कंब योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 6:55 वनिस्करणाला सुरुवात होईल. आणि सायंकाळी 6:01 विष्टीकरणाला सुरुवात होईल. तसेच मित्रांनो उद्या 4:57 बव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 6:13 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:17 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी सवसरानामध्ये क्रोधी नाम सत्सरे दक्षिण ऐने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे वैधृती योगे गरज करणे चतुर्दशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:55 आहे. या वेळेपर्यंत आपल्याला हा संकल्प सोडता येणार आहे. यानंतरही आपण पूजेला बसणार असाल तर या संकल्पामध्ये केवळ थोडासा बदल करायचा आहे. वनीच करणा जो गरज करण वरच्या या संकल्पामध्ये दिलेला आहे, त्यानंतर वनीच करण हा सायंकाळी 6:00 असणार आहे. त्यामुळे संकल्पामध्ये एवढासा हा बदल आहे, छोटासा तो करायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे 1 दिनांक 21, 22, 23, 26, 27, 31. डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 22. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 22, 23, 25, 27 आणि 31. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 22, 28 आणि ऑगस्ट दिनांक 1. ग्रहप्रवेशासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 21, 26, 28, 31 आणि ऑगस्ट दिनांक 1. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, मित्रांनो यात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता या ठिकाणी दिलेलं नाही आहे.
देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये। घरच्यासाठी थोडेसे नियम कडक आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो, आणि गरज असेल तरच आपण देवघरात शिवलिंग ठेवावे। मंदिरातही आपण पंडितामार्फत आणि घरी देखील पंडितामार्फत विधिवत या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची, आणि त्यानंतर मात्र आपल्याला रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे, अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो, एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते। मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा, आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी निवडावा, जेणेकरून आपल्या धार्मिक विधीत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही मित्रांनो, आणि पूर्णपणे त्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल। आणि असा मुहूर्त जर या मुहूर्तामध्ये नसेलच मित्रांनो आपल्यासाठी योग्य असा, तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याने आपल्याला काही साध्य होणार नाही मित्रांनो, फलप्राप्ती ही शून्य असणार आहे। मित्रांनो, यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज्य दिवस आहे, कारण वैधृत्री योग हा अशुभ योग आहे। दिनविशेष मित्रांनो सायंकाळी 6:01 ते उद्या पहाटे 4:57 हा भद्रा योग असणार आहे मित्रांनो। या भद्रा योगामध्ये आपल्याला शुभ कामे वर्ज्य करायची आहेत, कारण त्यात फारसे किंवा सहसा आपल्याला यश प्राप्त होणार नाही। अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 6 हजर आहे मित्रांनो, त्या अगोदर नाही। जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता, आणि रेग्युलर आहे जिथे आपण कधीही करू शकता मित्रांनो। राहुकाळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 आहे, या वेळेमध्ये देखील आपल्याला 1.5 तासाच्या महत्त्वाची कामे शक्यतो टाळायची, ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल, कारण राहूचा प्रभाव हा सर्वांसाठी शुभ असतोच असा नाही मित्रांनो। प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी सध्या वक्री आहे, तेव्हा धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, आजचा पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शुभकल्याणम। हरिओम शिवा महादेवा।